बोलती पुस्तके, ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक विजयकुमार दळवी लिखित कादंबरी धनगरवाडा, प्रकरण 6. बिरगू धनगरवाड्यावर आला. दिवे लागलेल्या बिरूच्या अंगणातल्या खळ्यावर सारे धनगर जमले. घडला प्रकार बिरूनं साऱ्यांना सांगितला. लोकांना सारं पटलं. याआधीही अशीच 8-10 बकरी चोरीला गेल्याची चर्चा ऐरणीवर आली. गरिबावर अन्याय करणाऱ्यांची मस्ती जिरवायची यावर एकमत झालं. दुसऱ्याच दिवशी कामगिरी फत्ते करण्याचं नियोजन झालं. आबा देसाई सरकारची आंब्याची बाग आंब पाडायला आलेलं ते आंब रातोरात गायब करण्याचं ठरलं. दुसऱ्या दिवशी या कानाची गोष्ट त्या कानाला कळली नाही. मात्र त्या दिवशी रात्री आबा देसाई सरकारांच्या 50 कलमावर एक आंबाही औषधाला राहिला नाही. सारे आंबे रातोरात उतरवले गेले. बकरं होतं 2000-चं, आंबा आणलं 10,000-चं, सारं फारीक फिट. आंबा नवा करण्यासाठी जिथं हातातोंडाची कुठल्या कुठल्या वर्षी भेट व्हायची नाही, त्यावर्षी साऱ्या धनगरांनी कणगीतनं आंब्यांची आडीच घातली. तो खेतोबाचा प्रसादच म्हणून त्यांनी आंब्यांचा यथेच्छ आस्वाद घेतला. आंबं चोरीला गेल्याचं कळताच आबा देसाईच्या तळपायाची आग मस्तकाला भिडली. चांदण्याच्या उजेडात आंब्याची झालेली चोरी म्हणजे त्यांच्या जिवारी झालेली जखम. खुद्द इनामदाराच्या शेतात चोरी म्हणजे इनामदारांचा महा अपमान होता. त्यानं आंबे चोरांना पकडण्यासाठी विविध क्लुप्त्यांचा अवलंब केला. आंबे चोरांची नावं कळवणाऱ्यास 1,000-चं रोख बक्षीस दिलं जाईल म्हणून परिसरातील 12 खेड्यातून कोलकारांकडवी धौंडी दिली. आंबचोरीची घटना गावागावातून जाणीवपूर्वक पोहोचवण्यात आली. प्रत्येक गावच्या ग्रामदेवालयात गारणी घातली गेली. परिसरात ओढे आणि गवताच्या वळ्या उचकटून त्यामध्ये आंब्यांच्या आड्या न घातल्याची खातरजमा करून घेतली गेली. पंचक्रोशीतील आठवड्याच्या बाजारातून पिकलेला आंबा विकायला येतो काय याची चाचपणी केली गेली. आंबचोरांना पकडण्यासाठी इनामदाराने आपली ताकद पणाला लावली. मात्र खूप प्रयत्न करूनही त्यांना आंबेचोर सापडत नव्हते. चोर सापडत नसल्याचं शल्य बाळगून इनामदार दिवस कंटत होते. त्यांच्या आयुष्यात घडलेल्या नामुष्कीजनक घटनेनं आबा देसाई पुरते हादरले होते. घरातून बाहेर पडतानाही त्यांना अपराधीपणाची भावना सतावत होती. अवघ्या गावावर त्यांचा दरारा होता. त्यांचा शब्द प्रमाण मानून गाव नांदत होतं. त्यांच्या शेतातून झालेली चोरी त्यांचं हृदय गुरतडीत होती. पाण्यात हागल्यालं आज नाही उद्या कवा तरी पवल यावर आबा देसाईचा विश्वास होता. त्या दिवसाची ते आतुरतेनं वाट पाहत होते. आंबेचोरीच्या घटनेनंतर धनगर कमालीचे सावध झाले होते. आपण सापडलो तर आपली धडगत नाही याची खूनगाठ त्यांनी बांधली होती. म्हणून सारेजण कुडक खुंबडीसारखे आपल्या खुराड्यात जीव मुठीत धरून होते. चोरीचा पश्चाताप होत होता. पण गुन्हा कबूल करण्यासारखी परिस्थिती नव्हती. केलेलं धाडस अंगलट येऊ नये यासाठी त्यांची धडपड सुरू होती. पिकलेलं आंबं त्यांनी बाजारात विकलं नाहीत की कुण्या पाहुण्याच्या पिशवीतही घातलं नाहीत. झोपडीच्या माचावर कणगीत घातलेली आडी पिकायला लागली आणि धनगराने अत्यंत चवीने आंब्यांचा आस्वाद घेतला. रात्री 12 पहाटे 5 आंब्यावर फडशा पडू लागला. आंब्याच्या साल बकरी चवीनं खाऊ लागली आणि आंब्याच्या कोया बकऱ्यांच्या लेंड्यांचं पांघरून घेऊन रातोरात गायरेत विसाहू लागल्या. 15-20 दिवसातच आंब्याच्या खुराकानं धनगरवाड्यातल्या पोराठोरांनी बाळसं धरलं. बकरीही गुबगुबी झाली. 2-3 वर्ष आंबा खायला न मिळणाऱ्या म्हाताऱ्या कोत्ताऱ्यांनीही आंब्याची तृप्तीची ढेकरं दिली. गावच्या पंढरीच्या आशीर्वादानं सारं निभावल्याच्या आनंदात धनगर होते. आपण कौशल्यानं चोरी पचवल्याची कौतुकाची थाप आपल्याच पाठीवर थोपटून घेत होते ते. पण हा आनंद फार काळ उपभोगता आला नाही.
ज्येष्ठ महिन्यातली चोरी श्रावणात उघडकीस आली. धनगरांना एक चूक बहुली आणि अवघा धनगरवाडा सुन्न झाला. दरवर्षीप्रमाणे मृग नक्षत्राच्या तोंडावर धनगरांच्या गायरातलं शेणखत विकलं गेलं नाही. गेल्या वर्षी 200 बैलगाडी भरणाऱ्या शेतकऱ्यांनी यावर्षी 100 रुपयांची बोली लावली. त्याचाही दोष नव्हता. उसाचा दर 1500 वरून 750 वर आला होता. निम्म्या किमतीत शेणखत कसं विकायचं? आज ना उद्या चांगलंच अडलेलं गिराईक येईल आणि 200 नसं नाका 150 तरी बैलगाडी खपल. या आशेनं धनगरांनी आपलं शेणखत पडेल दरात विकलं नाही. बकऱ्यांच्या शेणखताला खूप उष्णता असल्यामुळं पीक तरारून येतं. हा शेतकऱ्यांचा अनुभव. नवी झाडं लावताना तर बकऱ्यांच्या कुजलेल्या शेणा आहेत की चांगली कावाची मात्रा कशातच नसती. खूप लांब लांबून बकऱ्यांच्या शेणखतांसाठी लोकांची मागणी असती. हे धनगरांनी वर्षानुवर्ष अनुभवलेलं. त्यामुळं त्यांनी पडेल किमतीत शेणखत न विकण्याचा निर्णय घेतलेला. पण धनगरांचं दुर्दैव, त्यावर्षी शेणखताला चांगलं गिराईकच लवकर आलं नाही. आलेली गिराईकं योग्य भाव देण्याच्या मनस्थितीत नसल्यामुळं साऱ्यांच्याच गायरा फुगलेल्या होत्या. कोसळणारा सततधार पाऊस आणि गायरीतील ऊब यामुळं आंब्यांच्या कोयांना चांगलंच अंकुर फुटलं होतं. हात दीड हातांची रोपं गायरीतून तरारून उठली. प्रत्येक गायरीत 1000-1500 रोपांनी गर्दी केली. कुठल्याच धनगराच्या डोकीत ट्यूब पेटली नाही. दिवस पावसाळ्याचं होतं. रोजगार जवळजवळ नव्हताच. प्रत्येकाकडं पैशाची चणचण होती. एक एक दिवस महाकष्टानं ढकलला जात होता. फणसाच्या गुटक्या आणि कच्चं पेरू शिजवून खाल्लं जात होतं. त्या दिवसात शासकीय नर्सरीत आंब्यांची रोपं रुपयाला एक याप्रमाणे घेऊन त्यांच्यावर कलम करतात ही बातमी धनगरवाड्यात पोचली आणि धनगर हराकलं. आपल्या दुर्दैवाचा दशावतार संपणार. प्रत्येक कुटुंबाला ऐन पावसाळ्यात 1000-1500 लॉटरी लागणार. या आनंदातच धनगरांनी गायरीतनं तरारून उगवलेली रोपं डालग्यात भरली आणि सरळ शासकीय नर्सरी गाठली. एकाच दिवशी 550 डालगी रोपं नर्सरीत पोचली. एकाच दिवशी अचानक आलेल्या आवकनं नर्सरीत साऱ्यांच्या भुवया उंचावल्या. धनगरांनी रोपं कुठून आणली याची चर्चा सुरू झाली. धनगरांच्या गायरत एवढ्या कोया आल्याच कुठून याची चर्चा रंगली. बातमी उडतच आबादेसाईच्या कानावर गेली. आबादेसाईंनी रोपाची पानं आणि आपल्या शेतातील कलमांची पानं याची चाचपणी केली. आपल्याच कलमांच्या फळातून रोपांची झालेली ही निर्मिती त्यांच्या चाणाक्ष नजरेनं हिरली आणि त्यांचा गेल्या 3 महिन्यापासून खदखदणारा संताप उफाळून आला. डोळं रागानं लाल बुंद झालं. आपल्या भपकेबाज मिशावर ताव मारत ते म्हणाले, रांड जानू, आमच्याशी बेईमानी, तुमचं हागणं बंद नाही केलं तर म्या इनामदाराचं नाव सांगणार नाही. असं म्हणत ते नर्सरीतून घराकडे वळले. गावच्या चवाट्यावर बिरू आणि बिरूची मावशी जनाला संपूर्ण नागवं करून झाडाला बांधलं गेलं होतं. सारं गाव हे दृश्य उघड्या डोळ्यांनी पाहत होतं. माय लेकांना एकमेकांची नग्न शरीरं बघताना लाज वाटत होती. दोघांनीही आपलं डोळं झाकलं होतं. जमलेल्या बाया बापड्यांना वाटत होतं, लज्जा रक्षणापुरतं तरी जनावर जुन्यावर गुंडाळावं. पण इनामदारापुढं जायचं कुणी हा प्रश्न होता. पुढं होणाऱ्या बाईच्या अंगावर हात टाकायला सुद्धा इनामदार मागं पुढं पाहणार नाही म्हणून पुढं जाण्याचं धाडस कोणच करीत नव्हतं. लांब उभं राहून सारं लोक नग्न मायलेकांना पाहत होते. साऱ्यांच्याच नजरा त्यांच्यावर तिरस्कारानं रोखल्या गेलेल्या. आबा इनामदार रागानं लाल होऊन बडबडत होता. धनगरांच्या 7 पिढ्यांचा उद्धार करीत होता त्यो. रांड जानू, आमचा आंब चोरतायसा? या इनामदाराचा आंब चोरतायसा? अरे मनात आणलं तर राकेल ओतून पिटवून टाकीन. आम्ही बकरी चोरल्याचा आरोप करतायचा? आमच्या शेतात रगात पडलं म्हणजे ते आम्हीच मारलं असं होतंय काही? कुणीतरी तुमचं बकरं चोरलं असेल
त्याचा दंड आंब चुरून वसूल करतायसा? आम्ही वागलो म्हणून तुम्ही वागणार? आमचा नाद करायचा नाही, हा गावात राहायचं असेल तर मानामर्यादेत राहायचं, आम्ही हागलेलं खाऊन जगायचं काय? झिमू म्हातारा हात जोडत पुढे जात म्हणाला, सरकार एक एक डाव माफी करा. त्याच्या कानपाडात खाडकन वाजून आबा कडाडला, आत्ता आलास वैर रांडायच्या, आंबा खाताना आटवला नाही वय सरकार. सरकार माझ्या कानसुलात आणि चार पायताना आणा, पर जनाबाईला तेवढं लुगडं नेसाय द्या. का रे का लाज वाटायला लागली तुला? मी कसा शर्मिंदा झालेलो? हा आंबा चोरताना लाज वाटाय पाहिजे होती. दादा चूक झाली आमची, काय द्यायची ती शिक्षा बापयासने द्या, दंड बांधा, पण बाईच्या आबरूचं धिंडवडं नको, झालं तेवढं माफ झालं असं म्हणतो यास? हा काय हरकत नाही, दे त्या दोघांनी त्यांची बाजूला पडलेली कापडं, आणि आज सांच्याला दिवे लागणीच्या टायमाला या सारे धनगर आमच्या वाड्यावर काय, तिथंच काय बांधायचा तो दंड बांधतो, हाय नव कबूल? जी जी सरकार, तुमच्या शब्दामुळे आम्ही नाही येतो सांच्याला आम्ही, म्हणत झिमू म्हातारा उठला. त्यानं थरथर त्या हातानं झाडाला बांधलेल्या दोऱ्या सोडल्या, दोघंही आपापल्या कपड्यांकडे झेपावले. आपल्या धनगर बांधवांची व्यथा पाहून म्हातारा धाय मोकलून रडत होता. इनामदार ऐटीत आपल्या घराकडे चालला होता, कुस्तीचा फट जिंकल्याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर दिसत होता, त्याच्या मागोमाग जमलेला जमाव पांगत होता. मायलेकानी कपडं सावरून एकमेकांना मिठी मारली, जना बिरूकडं पाहत म्हणाली, पोरा देवा खेतो मान काय दिस आणलं रे बाबा आमच्यावर, ह्यो दिवस बघण्यापरास माझं कायमचं डोळं झाकलं असतं तर बरं झालं असतं बाबा. दोघांनी एकमेकांच्या अंगावर अश्रूंचा सडा घातला. जना अंगातलं सारं बळ हरवून बसली होती. बिरू मावशीच्या हाताला धरून धनगरवाड्याच्या दिशेनं सावकाश पावलं टाकीत होता. 50 धनगर आबा देसाई सरकारांच्या वाड्यात जमा झालं होतं. जमलेल्या हरेक धनगराचं काळीज भीतीनं पोखरत होतं. आबा आता कोणता दंड वसूल करणार या चिंतेत सारेजण होते. साऱ्यांचे चेहरे सुतकी झाले होते. दाटी वाटीनं खाल मानेनं बैठकीच्या सोप्यात बसल्या धनगरावर करडी नजर रोखून आबा देसाई म्हणाले, बोला मंडळी, तुम्हाला काय शिक्षा द्यायची? सरकार आम्ही गरीब माणसं, झिमू म्हणाला, पायतन आणि रांडेच्या टाळक्यात गरीब चोऱ्या करतात बाई, पोलिसांनी कळवीन व खडी फोडायचं असेल जेलात जलमभर, समजलं? सरकार पोलिसांनी तेवढं कळवू नका. हे बघा, चोरीला शिक्षा ही झालीच पाहिजे. मी म्हणतो साऱ्या गावानं तुमच्यावर बहिष्कार घालायचा, दुकानातनं सामान मिळायचं नाही, तुमची बकरी आपल्या शेतात कोणी बसवून घ्यायचं नाही, कुठल्या हिरीचं पाणी तुम्हासनी मिळायचं नाही, तुमच्या म्हशीचं दूध कुठल्या डेऱ्या घ्यायचं नाहीत. नको नको सरकार, आम्ही हात जोडतो, खरं ती शिक्षा नको नको, आम्ही संपून गेलो आहे. मागच्या टायमाला कुणी प्यायच्या पाण्याच्या हिरीत मेल्याला रेडकू टाकलं ते आम्हीच टाकलं, म्हणून गावानं आम्हाने वाळीत टाकलं. नको नको ती शिक्षा, आमच्या पाठीवर 5 चाबकं मारा, 5 पायतनं मारा, वाटल्यास आठवडाभर अन्न पाण्याशिवाय तुमच्या शेतात आम्हाने फुकट राबून घ्या, पर वाळीत टाकू नका. झिमू म्हातारा कळवळून म्हणाला, अरे शिक्षा मी देणार, तुम्ही ठरवणार कोण?
सरकार, आम्ही गरीब आहे, गरीबाला झेपल असा दंड बांधा, पोटाला चिमटा देऊन आम्ही दंड भरू, द्या की 20,000, माझं आंबच गेल्यात 50,000 सरकार, मी सांगू, एक जण म्हणाला, बोल की, लहान तोंडी मोठा घास घेतोय, माफ करा मला. अरे बोल की सुक्काळीच्या. हे बघा सरकार, दरवर्षी गावच्या मरगुबाईच्या जत्रेला आम्ही तुमच्या घराला एक बकरं देतोय, तोच तुम्ही देवीला मान देऊन टाका. एका बकऱ्यावर भागविणार होई? हे बघा, दरवर्षी सिमग्याला एक, मरगुबाईच्या जत्रेला एक, गटारिया मावशाला एक, हुंद्रुपीला एक आणि मळणीला एक दिस असला तर मी विचार करीन, नाहीतर तुम्हास वाईट टाकणारच आणि वर चोरीची तक्रार देऊन तुम्हाला पोलिसांच्या ताब्यात येणार. म्हातारा झिम्मूमध्येच बोलला, काहीतरी खुडूक मुडूक करा, वर्षाला 5 म्हटल्यावर लई होत्या, वर्षाला 2 देताव तुम्ही कवा ते कळवायचं, त्याच्या आदल्या रात्रीला आमचं बकरं तुमच्या दामडीला असेल. ह्यो धनगराचा सबूत आहे सरकार, आणि हे आमची पिळगी अशी पर्यंत चालू राहील. बरं ठीक आहे, एक गावात सीमेत राहून वाद बरा नव्हं म्हणून मी तुमच्या शब्दाला किंमत देतोय. दर वर्षाला मरगुबाईच्या जत्रेच्या आदल्या रात्री तुमची 2 बकरी आमच्या वाड्यात पोचली पाहिजेत. जी जी सरकार. मी सांगतो ते नीट ऐकायचं आणि उठायचं. ह्यो रीतिरिवाज तुमच्या मागं तुमच्या पोराने राखला पाहिजे, त्यात कसूर झाली तर ह्या वाड्याशी तुमची गाठ आहे. कबूल आहे जी, झिम्मू म्हातारा म्हणाला. सरकार, आमच्याकडनं चूक व्हायची नाही, आमची पोरं बाळं ह्यो रीतिरिवाज चुकवायची नाहीत, धनगराची जात आहे. आबा देसाई सगळ्यांच्याकडं पाहत गुरगुरला, आता उठा कुत्र्या, गळत घरला जावा, परत वाकडी नजर करून वाड्याकडे बघू नका, कळ. सारे उठले, सुन्न झाला झिमू म्हातारा आबा देसाईंच्या वाड्यातून सर्वांच्या पाठीमागून पाय ओढत होता. बाहेर काळोख पसरला होता, कुणीच काही बोलत नव्हतं. त्या अंधारातून चालताना पायातील वाहनांचा आवाज मात्र त्या शांत वातावरणात उठत होता. झिमू म्हातारा खाल मानेनं चालत होता. काही वेळ सारेजण एकामागोमाग चालत होते. थोड्याच वेळात एक एक जण आपापल्या वाटेनं वळत होता. बघता बघता सारे आपापल्या वाटेनं गेलं आणि झिमू म्हातारा त्या दाट काळोखातून एकटाच आपल्याच पावलांचा आवाज ऐकत ऐकत नकळत जड पावलांनी चालला होता. झिमू म्हातारा आपल्या झोपडीच्या अंगणात आला. झोपडीच्या उघड्या दरवाजातून दिव्याचा उजेड त्याच्या नजरेत आला. सवयीनं दरवाजातून वाकून तो आत आला. पायातल्या वाहना त्यानं बाजूला केल्या, क्षणभर तिथंच उभा राहिला आणि मनाचा हिया करून त्यानं पाऊल उचललं. म्हातारी दिव्याच्या उजेडात कुडाला टिकून बसली होती. झिमू म्हाताऱ्याच्या चाहुलीनं तिनं निश्वास सोडून वर मान केली आणि पुन्हा खाल मानणं ती बसूनच राहिली. जड पावलांनी म्हातारा वळला. घोंगड्यावर पालता पडल्या बिरूकडं त्याची नजर गेली. त्याच्या मनाची कालवा कालव झाली. कसा बसा तो बिरूजवळ आला, सावकाश खाली बसला, उसासा सोडून आपला थरथरता हात बिरूच्या मस्तकावर ठेवला. डोळे मिटून पडल्या बिरूला त्या स्पर्शानं बरं वाटलं. म्हाताऱ्यानं मस्तकावरचा हात काढून त्याच्या पाठीवर ठेवला. तो थरथरता हात बिरूच्या पाठीवर हळुवारपणे फिरू लागला आणि काही न बोलता बिरू तो मायेचा स्पर्श अनुभव तसाच पडून राहिला. दिव्याच्या त्या अंधुक प्रकाशात बिरूच्या पाठीवर उठलेले काळे निळे वळ बघत असतानाच झिमू म्हाताऱ्याचे डोळे डबडबले. एक दीर्घ उसासा सोडून झिमू म्हातारा तसाच वळला आणि नकलूकडे तोंड करून नुसता बसून राहिला. दोघंही खालमानेनं बसून होते, कुणीच काही बोलत नव्हतं.
बऱ्याच वेळानं नकलूची मान उंचावली. तिनं म्हाताऱ्याकडं पाहिलं आणि त्याचवेळी म्हाताऱ्यानं मान वर केली. क्षणभर नजरानजर झाली आणि म्हातारीची नजर पटकन जमिनीकडे झुकली. त्या झोपडीतील भयान शांतता नकलूला असह्य असह्य झाली. सारं बळ एकवटून तिनं मान वर केली आणि कापरे आवाजात कशी बशी तरी पुटपुटली ती. पोरगी काय करीत असेल? त्या प्रश्नाला झिमून उत्तर दिलं नाही. म्हातारा काहीतरी बोलेल म्हणून खाल मानानं घालून बसल्या म्हाताऱ्याकडे ती बघत नव्हती. म्हाताराही तिच्याकडे बघित नव्हता. बऱ्याच वेळानं मनाचा हिय्या करून नकलू म्हाताऱ्याकडे न बघता म्हणाली, पोरीकडे जाया पाहिजे. त्या शब्दाने झिमू म्हातारा जमिनीला हात टेकून उठून उभा राहिला. स्वतःशीच पुटपुटला, वय जाया पाहिजे. काही न बोलता म्हातारी उठली. म्हातारा काही न बोलता पायात वाहना चढवून दरवाज्यातून बाहेर पडला. बघत तिनंही बाहेरच्या दरवाज्याच्या कोपऱ्यात ठेवल्या आपल्या ताटल्या पायात घातल्या आणि बाहेर पडता पडता ती मागं वळली. तिनं पाहिलं, कमरेला फक्त लंगोटी असला उघडा बंब बिरू म्हणाला, मी येणार. नको म्हणायचं धाडस म्हातारला झालं नाही. म्हाताऱ्याच्या बाजूनं नकलू, तिच्या मागून बिरू, तशा अंधारातून जनाच्या वाड्याची वाट तुडवीत होते. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा. आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा. आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.